पवार हे राज्यसभेवरती आहेत, राहुल गांधी पंतप्रधान व्हायला उत्सुक नाहीत असं वक्तव्य पवारांनी केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे. तर जळगावमधील कालची घटना ही पक्षासाठी फार वेदनादायी आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. आज लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे, उत्साहाने लोक मतदान करत आहे आणि हा असाच उत्साह दिवसभर राहील असा माझा विश्वास आहे. आणि आपल्या मताच्या ताकदीवर चांगलं सरकार निवडून देते आणि मला वाटतं मोदीजींचं सरकार म्हणजेच चांगलं सरकार हे मतदाता ओळखत असेल. काल एका वाहिनीवर शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलं की राहुल गांधी पंतप्रधान व्हायला खूप उत्सुक आहे असं नाही. जे काही तोडकं मोडकं महागठबंधन त्यांचं आहे त्याचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आज ठरलेला नाही, तो नंतर ठरणार आहे असं म्हणताना ते म्हणाले 2004 मनमोहन सिंग पंतप्रधान होते असं कधी वाटलं होतं का? ते तर निवडणूक लढले नव्हते. पवारसाहेब पण निवडणूक लढवत नाहीत. मनमोहन सिंग राज्यसभेवर होते, पवारसाहेबही राज्यसभेवर आहेत. म्हणजे पवारसाहेबांनी नकळत आपल्या मनातली सुप्त इच्छा जी आहे पंतप्रधान होण्याची ती त्या मुलाखतीमध्ये काल सांगितली. जळगावला जी घटना घडली ती भारतीय जनता पार्टीला अतिशय वेदनादायक आहे. कारण काहीही असतील तरी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये या प्रकारचं वर्तन हे चुकीचंच आहे आणि याची सविस्तर माहिती गिरीश महाजनांकडून आखोदेखाल घेतल्यावर याबाबत पक्ष पुढील कारवाई करेल.